नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जय हिंद निखिल आपला मिशन पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो नागपूर जिल्हा विशेष आपण पाहत आहोत तर नागपूरचा आज पेपर आहे तीन ते साडेचार दरम्यान तर त्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ बघून जा नक्कीच तुम्हाला फायदा होईल तर पहिला प्रश्न आपण शेवटून सुरू करूया पन्नासावा प्रश्न बघा नागपूर आयुक्तालयात किती पोलीस झोन आहेत तर याचं उत्तर आहे पाच पोलीस झोन आहेत पुढचा प्रश्न महाराष्ट्राची उपराजधानी कोणती ऑप्शन क्रमांक तीन नागपूर नागपूर जिल्ह्याचे पोलीस आयुक्त कोण आहेत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अमितेश कुमार नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण कधी सापडला याचं उत्तर आहे अकरा मार्च दोन हजार वीस नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नितीन राऊत नागपूर जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी कोण आहेत याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक विमला आर नगरधन किल्ला कोणत्या तालुक्यात आहे तर याचं उत्तर आहे रामटेक रामटेक तालुक्यात किल्ला आहे नागपूर जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक चार जिल्ह्यांच्या सीमा चा लागल्या आहेत पुढचा प्रश्न घ्या बेचाळीस भारतातील दुसरी ग्रीन सिटी म्हणून महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला मान मिळाला तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नागपूर ही दुसरी सिटी आहे जी हरित सिटी म्हणून ओळखली जाते हरित शहर म्हणून तर पहिली सिटी कोणती आहे तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे पुढचा प्रश्न एक्केचाळीस नागपूर जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत ह्याचं योग्य उत्तर आहे बारा पुढचा प्रश्न नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक रामटेक पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्य खान महामंडळ महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ केंद्रीय कापूस संशोधन संस्था या सर्व संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नागपूर मित्रांनो केंद्रीय कापूस संशोधन संस्था जी आहे ती नागपूरला आहे नॅशनल कॉटन रिसर्च सेंटर आणि मध्यवर्ती मध्यवर्ती कापूस संशोधन संस्था ही जी आहे ती नाशिकला आहे लक्षात ठेवायचं आहे यामध्ये कन्फ्यूज होऊ नका ना नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक रामटेक उलटे चालतो आपण अडोतीस नागपूर जिल्ह्याच्या पूर्वेस कोणते जिल्हे आहेत पूर्वेस विचारलं आहे भंडारा व गोंदिया उत्तरेच कोणते आहे तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी बौद्ध धर्माचा स्वीकार केला बौद्ध धर्माचा स्वीकार कोणता केला नागपूर या ठिकाणी केला नागपूर शहराच्या स्थापनेस कोणत्या साली तीनशे वर्ष पूर्ण झाली महत्त्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार दोन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ स्थापना कधी झाली याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे तेवीस युद्ध उपयोगी संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना कोठे आहे का वा त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक वाडी व अंबाझरी तेहतीस खापरखेडा व कोराडी हे औष्णिक विद्युत प्रकल्प उमरेड हे नियोजित विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नागपूर तुम्हाला असा देखील प्रश्न विचारू शकतात खाफरखेडा कोराडी हे कोणत्या प्रकारचे विद्युत प्रकल्प आहेत तर उत्तर द्यायचं तेव्हा औष्णिक आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत कोटे आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बुटी बोरी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था कोटे आहे हा प्रश्न गेल्या वर्षी विचारला होता परीक्षेमध्ये उत्तर आहे नागपूर नागपूर येथे आहे लक्षात ठेवायचं आहे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था टायगर कॅपिटल ऑफ इंडिया कोणत्या शहरास म्हणतात टायगर कॅपिटल कोणाला म्हणतात नागपूरला म्हणतात भारतातील पहिला डिजिटल जिल्हा नागपूर कधी बनला याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दोन हजार सोळा पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरलाच आहे हालीपैकी कोणता जिल्हा नागपूर विभागातील नाही वर्धा आहे भंडारा आहे गोंदिया आहे परंतु अकोला नाही टोटल सहा आहेत तर सहापैकी तीन आपण सांगितले तीन तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे नागपूर प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत तुम्हाला सांगितले मगाशीच तर सहा जिल्हे आहेत ऑप्शन क्रमांक चार झिरो माईल भारतात कोठे आहे झिरो माईल हे ठिकाण नागपूर येथे आहे मध्यवर्ती ठिकाण आहे भारताचे नागपूर जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या किती ऑप्शन क्रमांक दोन चौदा तालुके आहेत नाग नदी कोणत्या नदीची उपनदी आहे उत्तर आहे एक कन्हान कन्हान ही नागपूर जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे कन्हान नदीला नागपूरमध्ये खूप महत्त्व आहे यान्नी, यान्नी का कालिदास यांनी इथं यांनी करायचं आहे कालिदास यांनी रामटेक येथे लिहिलेले हे प्रसिद्ध ग्रंथ कोणता याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मेघदूत टिमटिम येथे विड्या बनवण्याचा व्यवसाय चालतो तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक का एक कामठी पुढचा प्रश्न घ्या नागपूर जवळील टिमटिम येथे संरक्षण साहित्याचा कारखाना आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अंबाझरी पुढचा प्रश्न घ्या टिंबटिंब येथे सैनिकी शिक्षण केंद्र आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कामठी पुढचा प्रश्न घ्या टिमटिम येथे संत्र्यांचा मोठा बाजार भरतो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कळमेश्वर पुढचा प्रश्न घ्या वारंवार विचारतो परीक्षेमध्ये नागपूर जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे सगळ्यांना माहिती आहे संत्री ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते भारताची नागपूर जिल्ह्यातील प्रमुख रब्बी पिके कोणती यापैकी सर्व याची योग्य उत्तर आहे म्हणजे गहू ज्वारी हरभरा इथे मोठ्या प्रमाणात पिकलं जातं नागपूर जिल्हा कोणत्या नदीच्या काठी वसले आहे सर्वांना माहिती आहे नाग पुढचा प्रश्न घ्या चौदा नंबर केंद्रीय संशोधन संस्था कोणत्या शहरात आहे याचं योग्य उत्तर आहे नागपूर आणि मध्यवर्ती विचारलं तर कोठे सांगायचं सा मध्यवर्ती असेल तर नाशिक मध्यवर्ती मध्यवर्ती संशोधन केंद्र हे नाशिक येथे आहे पुढचा प्रश्न घ्या बारा नंबर नागपूर जिल्ह्यात कुठे विठ्ठल मंदिर आहे त्याला विदर्भातील प्रति सॉरी पंढरपूर असे म्हणतात विदर्भातील पंढरपूर असे म्हणतात कोणत्या विठ्ठल मंदिराला धापेवाडा लक्षात ठेवायचा आहे महत्त्वाचा प्रश्न आहे नागपूर जिल्ह्यातील प्राकृतिक विभाग कोणते आहेत याचं तर हे वरीलपैकी सर्व तीन प्राकृतिक विभाग आहेत त्यापैकी पहिला जे आहे ते मध्य व पूर्वेकडील प्रदेश दुसरा जे आहे उत्तरेकडील डोंगराळ प्रदेश तिसरा जे आहे पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेश आपण मगाशीच घेतलाय नागपूर जिल्ह्याचे प्राकृतिक राजेनुसार किती विभाग पडतात उत्तर आहे तीन नागपूर जिल्ह्यातील वनामध्ये कोणते कोणते प्राणी आढळतात तर वाघ प्रमुख आहे हरिण सेकंड आहे अँड थर्ड ससा यापैकी नाही इथे सर्व यापैकी सर्व ऑप्शन याप याप आहे यापैकी सर्व हे उत्तर योग्य आहे यापैकी सर्व कन्हान नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत कन्हा नदीच्या उपनद्या सांड आहे कोलार आहे नाग आहे यापैकी सर्व हे याचं योग्य उत्तर येतं दरवर्षी राज विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कुठे भरले जाते उत्तर आहे नागपूर नागपूर जिल्ह्यातील कोणता उत्सव संपूर्ण भारतात फक्त नागपूर येथे साजरा केला जातो त्याचं उत्तर आहे मर्तब मर्तब हे याचं योग्य उत्तर आहे कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठे आहे उत्तर आहे रामटेक नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी कुठे आहे नागपूर नागपूर आयुक्तालयात एकूण किती पोलीस ठाणे आहेत महत्वाचा प्रश्न आहे उत्तर आहे अठ्ठावीस हा प्रश्न येऊ शकतो नागपूर शहराची स्थापना कोणी केली याचं उत्तर आहे राजा भक्त बुलंद आणि शेवटचा प्रश्न नागपूर जिल्ह्याचे हवामान कसे आहे उष्ण कोरडे थंड उष्ण व कोरडे याचे योग्य उत्तर आहे उष्ण व कोरडे तर हे होते महत्वाचे पन्नास प्रश्न आणखी प्रश्न काढले असते परंतु भरपूर घेऊन फायदा नाही आहे क्वालिटीचं दिलेलं महत्त्वाचं आहे त्यामुळे हे पन्नास प्रश्न आहेत यापैकी तुम्हाला शंभर टक्के प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे तर मित्रांनो तीन, तीन ते साडेतीनपर्यंत पेपर आहे सर्वांनी व्यवस्थित पेपर लिहा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा सांगतो आहे जे मी तुम्हाला काल टेलिग्रामवर सांगितलं होतं कोणते कोणते टिप्स आहेत महत्त्वाचे पेपर सोडवताना काय करावं पेपर सोडवताना काय करू नये या सर्व टिप्स तुम्ही पुन्हा एकदा बघा त्याची लिंक तुम्हाला वरती मिळेल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र